नाशिक जिल्ह्यातील कोटंबी जवळील वळणावर घाटात दररोज अपघात होत असून मोठ्या प्रमाणात वाहन उलटून अपघातात जीवितहानी होत असल्याचे चित्र आहे. याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी व होणारी जीवितहानी टाळावी यासाठी प्रयत्न करावेत. याबाबतचे निवेदन कोटंबी ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीने पेठ येथील तहसीलदारांना दिली आहे. यावेळी निवेदनातून मागणी करण्यात आली असून राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरण झाल्यापासून या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून यास पूर्ण जबाबदार हे कोटंबी गार्ड संबंधित इंजिनियर सह ठेकेदार शासनाचे संबंधित अधिकारी असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. संबंधितांनी त्वरित या मार्गावर मार्ग काढावा, नाहीतर पुढील होणाऱ्या अपघाती मृत्यू व अपंगत्वास संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच झालेले नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी तहसीलदार यांना निवेदन देताना ग्रामस्थ शशिकांत भुसारे, अनिल भुसारे, किशन गावित, वामन भुसारे, नरेंद्र भुसारे, पुरुषोत्तम भुसारे, धनाजी भुसारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. MDTV News नाशिक.